एकनाथ शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सन 2014 पासून देशाच्या राजकारणामध्ये युवा हा फॅक्टर खूप मोठा राहिलेला आहे. देशातील सर्वच राजकीय पक्ष आज युवकांना युथना टार्गेट करू पाहत आहेत. तर त्यांना या माध्यमातून त्यांची राजकीय गणित निर्माण करायची आहेत, राजकीय बेरजा वजाबाक्या करायच्या आहेत. तर या संदर्भामध्ये या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक नवीन पर्याय देणार असल्याचं वक्तव्य करत सत्तेमध्ये येण्याची स्वप्न पाहणारी वंचित बहुजन आघाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन पुढे जाण्याचं ध्येय असणारी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष युवा जोडो अभियानाचं एक वेगळं अभियान घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांचे दौरे चालू आहेत. तर या युवा जोडो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये हा जिल्हा मेळावा पत्रकार भवन मध्ये आयोजित केलेला आहे. आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा. तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे युवा जोडो अभियान काय आहे आणि यांची युवकांना घेऊन काय भूमिका आहे. तर सर, या युवा जोडो अभियानामधून तुम्ही युवकांना वंचित बहुजन आघाडीमध्ये आकर्षित व्हावेत आणि त्यांना एक नवीन राजकीय पर्यायामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून तुमच्या रणनीती काय आहेत, काय योजना आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र जीवनच्या सर्व दर्शकांना नमस्कार. आज मराठवाड्याच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही लातूर इथे आहोत. मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात आम्ही जेव्हा दौऱ्याला होतो, एक तरुणांचा फार मोठं आकर्षण वंचित युवाघरच्या आधीपासूनच आहे. मोठ्या संख्येने तरुण आम्हाला जुळतोय, तरुणी जुळत आहेत. त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून तो डायरेक्ट फॉर्म भरून या मेळाव्याच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काळात या महाराष्ट्रातील तरुणी या सत्तेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. कुठेतरी देशाचं राजकारण बदलायचं असेल, सत्ता पैसा आणि घरं याच्या पलीकडे लोकांची भूमिका राहिलेली नाही. आज मराठवाड्याचं जर बघितलं तर भकास वातावरण आहेत त्या समस्या दैसे तैसे आहेत. आज 10-10 वर्ष झाली रस्ते तसे आहेत. महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे ते फक्त कमिशन खोलीवर सुरू आहे. आणि राजकारण परिस्थिती बघता एकमेकांनी आपल्याकडे सीट सोडून दिलं, तुझे 2 आमदार, माझे 2 आमदार, त्याचे 2 आमदार. अशा लोकांना कुठेतरी या वंचित युवागळी पर्याय राहणार आहे. आम्ही आज युवा जोडा अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून व माझी सर्व टीम मोठ्या ताकदीनं निघालेलो आहात आणि निश्चितच येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे चित्र बदलल्याशिवाय आपण पाहतो. सर, या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की तरुण राजकारणी म्हणून आता लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये काही भांडवली मूल्य रुजलेली आहेत. भांडवली मूल्य मी या अर्थाने म्हणतो की डिजिटल नेता, पांढरे कपडे, फॉर्च्युनर गाडी या गोष्टींचं आकर्षण एक तरुणामध्ये राहिलेलं आहे. तर या गोष्टीवर पर्याय म्हणून सर्वसमावेशक राजकारणासाठी वंचित बहुजन आघाडी तरुणांना काय देणार आहे? निश्चितच ही बॉडी जर तुम्ही महाराष्ट्र राज्याची बघितली, ही सर्वसमावेशकच आहे. त्यात सर्व जाती धर्माच्या वेगवेगळ्या प्रांतातले, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले तरुण आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या आहेत. आणि येत्या काळात आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सत्तर समाजात फिरत असतो. आम्ही पण फिरतो. ही जी हाय प्रोफाईल पॉलिटिक्स आहे, ही जी फॅशन पॉलिटिक्स आहे, जास्त दिवस चळत नाही. असं एखादा नेता फॉर्च्युनरला पांढरे कपडे घालणार पण त्याला मतात लोक मत टाकत नाही. त्यामुळं मग गाडी घेतल्यानं मतं मिळतं असं नाही, मतं तेव्हा मिळतील. आम्ही जाहीर मेळावातून सांगत असतो, गल्ली बोळातल्या समस्या, वाड्यातल्या समस्या थेट जनतेला मदत, आका असो, मावशी असो, तिच्या बहिणी असो, ताईची मदत जेव्हा करू आपण तरच ते मतात कॅश होते. वंचित युवा आघाडीचं पुढचं टार्गेटच राहणार आहे. जे पदाधिकारी असतील गावात तिथे शाखा, वाट तिथे बोर्ड, अर्बन असो, रुरल असो, या तरुणांनी त्या प्रश्नाला भिडलं पाहिजे. ते प्रश्नातून त्यांच्या समाजाच्या समस्या सोडवल्या पाहिजे, तरच लोक आम्हाला मतदानाच्या स्वरूपात देतात. आता तुम्ही हा महाराष्ट्र दौरा सुरू केलाय, तर आतापर्यंत जे काही तुम्ही जिल्हे केले तर तिथं तुम्हाला प्रतिसाद कसा आहे, अनुभव कसा आहे? या महाराष्ट्राच्या राजकारणात आदरणीय बाळासाहेबांचं एक मोठं बल आहे, देशाच्या पातळीवर आहे. त्यांना बघून एक तरुण त्यांच्या दिशेच्या हिशोबाने त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान ठेवून असतो. जेव्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात केली, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे, अत्यंत प्रभावशाली सर्व दौरे झाले. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी फार उत्साहानं या सहभाग घेतली. काल परवा आम्ही दुसरा टप्पा हिंगोलीतून सुरू केला. हिंगोली, नांदेड आणि आज लातूर याच्या पुढे आमचं उद्या उस्मानाबाद आहे, त्यानंतर बीड, त्यानंतर जालना, औरंगाबाद, त्यानंतर विदर्भात आम्ही राहू, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राहू. एकंदरीत ऑनलाईनच्या प्रक्रियेत तुम्ही बघितलं तर रोज ज्या जिल्ह्यात आम्ही जातो ते 2-3 हजार लोक ऑनलाईन होतात. त्यासोबतच प्रत्यक्षात जे इंटरव्ह्यू देऊ इच्छितात अनेक तरुण आहेत, सर्वसमावेशक, त्यांना वाटतं की आपण कुठेतरी या समाजा दिशेत काम केलं पाहिजे, या तरुण जुळून घेण्याचं काम आम्ही करतो. महात्मा गांधी एक ठिकाणी म्हणतात पॉलिटिक्स इज अ होली वर्ड, पण आज
महात्मा गांधींच्या या पूर्ण विधानाचा विपर्यास झालेला दिसतो. घराणेशाहीच्या राजकारणाला पर्याय म्हणून, जातीय राजकारणाला पर्याय म्हणून राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या प्रामाणिक तरुणांना राजकारणामध्ये एक स्पेस निर्माण करून द्यावी या विचारांनी युवा जोडो अभियानांतर्गत वंचित बहुजन आघाडीचे हे नेते आणि कार्यकर्ते गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत, त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. तर आता या युवा जोडो माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणाला पर्याय ठरतो की नाही हे सुद्धा पाहण्याजोगं आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आशिष दातेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.